महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाली असून त्या सुरक्षित राहिल्या नाहीयेत। याबाबत आघाडी सरकारही संवेदनशील नाही। महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायदे त्वरित बनवून त्यांना न्याय द्यावा यासाठी भद्रावती येथील भाजप महिला आघाडीतर्फे स्थानिक पेट्रोल पंप चौकात आंदोलन करण्यात आला आहे। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आला आहे। आंदोलनात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला आहे। आघाडी शासनाच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे। कोरोना काळातही महिला अत्याचारातून सुरक्षित नाहीयेत। याबाबत भाजपने अनेकदा आंदोलन करून पाठपुरावा केला आहे, मात्र असंवेदनशील असणाऱ्या आघाडी शासनाने या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोपही यावेळी निवेदनातून करण्यात आला आहे। या आंदोलनात भद्रावतीतील भारतीय जनता पार्टीच्या महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज 12 ऑक्टोबर रोजी आम्ही पूर्ण तालुक्यातर्फे महिला आघाडीतर्फे भाजप आणि युवा मोर्चातर्फे आम्ही आज आक्रोश आंदोलन इथे छेडलेलं आहे आणि याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महिलांवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे आणि त्या विरोधामध्ये आम्हाला वाचा फोडायची आहे। अनेक ठिकाणी जे अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात काही कारवाई केली जात नाही आणि त्या न्यायनिवाडा जो असतो तो फार प्रलंबित असतो, लवकर न्याय दिला जात नाही आणि त्यामुळं पीडितांना खूप म्हणजे त्रास छळ होतो त्यांचा, त्यांना मानसिक खूप त्रास होतो। अशी कुठल्याही प्रकारची आपल्याकडे न्यायव्यवस्था जी आहे ती बरोबर कार्यान्वित नाही आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा एक आक्रोश आंदोलन जे आहे ते छेडलेलं आहे। आणि आता सगळीकडे कोरोना सुरू आहे आणि कोविड सेंटर्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये महिलांना वगैरे सुरक्षितता प्रदान केल्या जात नाही आहे, तिथे महिला सुरक्षित नाही आहे, तिथेसुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे, अशा अनेक घटना ज्या आहेत आपल्याला वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात आहे। तर याची दक्षता या शासनाने घेतली पाहिजे। महाविकास आघाडीचं शासन जे आहे ते महिलांच्या विरोध महिलांच्या बाबतीमध्ये तेवढं जागरूक आम्हाला दिसत नाही आहे। श्याम चटपलीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती।